नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी वेबसाईट सुरू झालेली आहे. ती वेबसाईट डिक्लेअर केली आहे fe2019.org ही ती वेबसाईट असणार आहे. याचा अर्थ सगळी ॲडमिशन जी आहेत आता इंजिनिअरिंगची या वर्षीची ती या वेबसाईटवरून होतील, हे वेब ॲड्रेस लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर असं एक पेज ओपन होईल, यामध्ये लेफ्ट साईडला लॉग इन डिटेल्स आहेत, होम इन्स्टिट्यूट आणि FC ARC लॉग इन. FC म्हणजे काय असतं? फॅसिलिटेशन सेंटर. ARC म्हणजे असतं ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटर. तर आपल्याला आधी फॅसिलिटेशन सेंटरवरती कामं असतात. या ठिकाणी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं असतं, स्टुडंट रजिस्ट्रेशन, आणि त्यानंतर या ठिकाणाहून तुम्हाला रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन करायचा असतो. पण आत्ताच कोणीही इथं रजिस्ट्रेशन करू नका, वेबसाईट अंडर कन्स्ट्रक्शन आहे, अंडर वर्किंग आहे, त्यावरती काम सुरू आहे. या ठिकाणी डेट्स बघायला मिळतात. कधीही तुम्ही डेट्स बघत असताना किंवा नोटिफिकेशन बघत असताना तुमच्याकडे जर प्रिंटआउट काढलेली असेल आधीची, तर ती न बघता या ठिकाणच्या डेट्स आपण बघणं गरजेचं आहे, कारण यावरती सुधारित आणि अपडेटेड डेट्स या असतात. आपल्याला प्रिंटआउट काढल्यानंतर त्यामध्ये जुन्या डेट्स असू शकतात, तर आपण ही काळजी घ्यायची. या ठिकाणी ॲप्लिकेशन फीस किती आहे हे आपल्याला कळू शकतं. इथं आपण क्लिक केलं की ॲप्लिकेशन फीसचं येतं. इथं कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करता येतं, महाराष्ट्र, OMS काय असेल ते, आणि कॅटेगरी सिलेक्ट केली की ते आपल्याला ॲप्लिकेशन फी किती लागेल त्याबद्दल माहिती मिळते. लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन फी कोणासाठी असते? ज्या लोकांनी CET ची एक्झाम दिलेली नाही त्यांनाच फक्त ॲप्लिकेशन फी भरावी लागते, कारण त्यांनी ते CET चा फॉर्म भरताना त्यांची ॲप्लिकेशन फी कन्सिडर झालेली आहे. त्यामुळं CET दिलेल्या लोकांनी ॲप्लिकेशन फी भरण्याची गरज नाही. ज्यांनी CET आणि JEE दोन्ही दिलं आहे त्यांना काय करावं लागेल? CET दिली म्हणजे ॲप्लिकेशन फी नाही, म्हणजे त्यांनी जरी दोन्ही एक्झाम दिली असतील तरी त्यांना ॲप्लिकेशन फी लागणार नाही. फक्त CET एक्झाम दिली नसेल तरच ॲप्लिकेशन फी लागेल. तर हे एक वेबपेज आहे. या ठिकाणी आपण होमपेजवर गेल्यानंतर इथं ॲक्टिव्हिटी शेड्यूल दिसतं. इथं पण म्हटलं क्लिक हिअर फॉर एंटायर शेड्यूल, तर हे शेड्यूल या ठिकाणी असं दिसत असतं. याचा अर्थ या ठिकाणी आपण जे काही रजिस्ट्रेशन करतो आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतो आहे स्टुडंटचं फॅसिलिटेशन सेंटरला. फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे काय? तर आता जे सेतूचं काम होतं तेच काम फॅसिलिटेशन सेंटर थ्रू होणार आहे. तर फॅसिलिटेशन सेंटरला ही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायची, त्यासाठीचे आता डेट दिल्या जातील. इथे डेट आत्ता बघू नका, ह्या जुन्या डेट आहेत, अजून ते अपडेट होतं आहे, कारण नवीन अजून शेड्यूल आलेलं नाही आहे. मग इथं वेबपेजला खाली आल्यानंतर इथंसुद्धा न्यू युजर रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहे, हे कॅन्डिडेटसाठीच असतं. या ठिकाणी तुम्हाला नवीन ॲडमिशन रिलेटेड न्यूज बघायला मिळतील, नोटिफिकेशन्स मिळतील, आणि इथे डाउनलोड सेक्शन असेल, ज्या काय गोष्टी डाउनलोड करायच्या त्या ठिकाणी असतील. आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे या ठिकाणी कट ऑफची लिस्ट दिलेली आहे, सीट मॅट्रिक्स दिलेलं आहे. सीट मॅट्रिक्स म्हणजे कुठल्या कॅटेगरीला, कुठल्या ब्रँचला किती जागा आहेत, लेडीज, जेंट्स, या सगळ्या बायफर्गेशन्स त्यामध्ये असतात. तर हे आपण बघायचं असतं. इथं 2 वर्षांचा डेटा दिलेला आहे. आता पाहूया फॅसिलिटेशन सेंटरची लिस्ट. आपण info.mahacity.org या वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर इथं रिस्पॉन्सिबिलिटीज आणि FC ची लिस्ट दिलेली आहे. तर ही FC ची लिस्ट आपल्याला बघायची आहे. सध्या आपण एवढंच काम करायचं आहे की FC ची लिस्ट बघून आपल्या जवळचं FC कुठलं आहे, जवळचं फॅसिलिटेशन सेंटर कुठलं आहे, की जेणेकरून आपण त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाऊ शकू, तर ते बघून ठेवायचं आहे. जवळपास 300 कॉलेजची लिस्ट, महाराष्ट्रातल्या 300 कॉलेजची लिस्ट ॲज अ FC म्हणून दिलेली आहे. आता जे सेतू होते तर ते सेतू हे FC म्हणून असतीलच असं नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी FC ची लिस्ट परत एकदा बघणं गरजेचं आहे. तर ही लिस्ट बघा आणि त्यानंतर मग आपल्याला नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आल्यानंतर मगाशी जी वेबसाईट सांगितली त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि न्यू युजर रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायला लागतील, बेसिक डॉक्युमेंट्स, आणि त्यानंतर मग तुम्हाला त्याची प्रिंटआउट काढून हे FC ला जावं लागेल. मग FC लॉग इनमधून तुमचा जो फॉर्म आहे, तुमचं जे ॲप्लिकेशन आहे, ते व्हेरीफाय करून तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल. त्यानंतर पुढचे जे काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.